आणि यानंतरची बातमी नाशिकमधली आहे. नाशिकमध्ये पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड झाल्याचा प्रकार घडलाय. नाशिकच्या उत्तमनगर भागामध्ये एका टोळक्यानं वाहनांची ही तोडफोड केलेली आहे. हातात कोयते घेऊन दुचाकीवरनं आलेल्या संशयितांनी ही तोडफोड केलेली आहे. जोरदार शिवीगाळ करत या टोळक्यानं रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केलेली आहे. या तोडफोडीमध्ये 3 ते 4 वाहनांचं नुकसान झालेलं आहे. अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेऊया. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. लक्ष्मण, काय नेमकी माहिती? नाशिकच्या उत्तम नगर परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे. साधारणतः संध्याकाळी 7 ते 7:30 वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने या परिसरामध्ये उभ्या असलेल्या वाहनांची अचानकपणे तोडफोड केली. धक्कादायक म्हणजे या सगळ्या टोळक्याच्या हातामध्ये कोयते देखील होते आणि कोयते हातामध्ये घेऊन या टोळक्यानं या परिसरामध्ये जोरदार शिवीगाळ केली आणि रस्त्यामध्ये उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करायला सुरुवात केली. खरं तर हा प्रकार ज्यावेळेला घडला, हा संपूर्ण प्रकार ज्यावेळेला घडत होता त्यावेळेला हा संपूर्ण वर्दळीचा परिसर होता आणि ही जी वेळ होती संध्याकाळी 7 ते 7:30 वाजेची ही लोकांच्या घराच्या बाहेर असण्याची वेळ होती आणि याच वेळेला या टोळक्यानं अचानकपणे अशा पद्धतीनं हातामध्ये कोयते घेऊन शिवीगाळ करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि त्यांच्या पथकानं या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत अवघ्या काही तासामध्ये या प्रकरणातील 3 संशयितांना देखील गजाआड केलेला आहे. मात्र या सगळ्या आरोपींनी या परिसरामध्ये दहशत माजवण्याचा का प्रयत्न केला, त्यामागची पार्श्वभूमी नेमकी काय आहे, हे सगळ्याचा शोध जो आहे तो पोलिसांकडनं घेतला जातोय. मात्र काल अचानकपणे अशा पद्धतीनं टोळक्यानं धुडगूस घालण्यासाठी कोयत्याचा धारदार शस्त्राचा वापर केला त्यामुळे भीतीचं वातावरण नागरिकांमध्ये आहे आणि हीच भीती नागरिकांमधली घालवल्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. त्यामुळे आता नाशिक पोलीस या सगळ्या प्रकरण आरोपींवर काय नेमकी कारवाई करतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. ठीक आहे लक्ष्मण, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल.